मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर मतदान संथ गतीनं होत असल्याच्या तक्रारी आल्या, त्यामुळे ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. मतदान प्रक्रियेतील विलंबावरून राजकीय वाद रंगल्याचं बघायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र डागलं, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलं. सोमवारी सकाळी मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली, पण सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर संथ गतीनं मतदान सुरू होतं, त्यामुळे मतदानाकरता आलेल्या मतदारांना 2 ते 3 तास रांगेत उभं राहावं लागत होतं. अशातच पवई मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना समोर आली आहे. मतदानाकरता तासन तास ताटकळत उभं राहावं लागत असल्याने अनेकांनी मतदान न करताच आल्या पावली परत जाणं पसंत केलं. मुंबईत ठिकठिकाणाहून अशा प्रकारच्या तक्रारी वाढत गेल्या. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. सोय ठेवलेली नाही, पिण्याचं पाणी नाही, काही नाही काही नाही, तिथे नावं 2-3-4 तपासले जात आहेत. निवडणूक यंत्रणेच्या संथ कारभारावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. ठराविक ठिकाणी अशा प्रकारे दिरंगाई सुरू असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाचाही खरपूस शब्दात समाचार घेतला. दरम्यान मतदान प्रक्रियेतील दिरंगाईच्या घटना समोर येताच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी विविध मतदारसंघात मतदान केंद्रांवर जाऊन माहिती घेतली. एकीकडे उद्धव ठाकरेंनी भाजप आणि निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागलं, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर पलटवार केला. मुंबईत संथगतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं रडगाणं सुरू केलंय. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करण्याला सुरुवात केली आहे. 4 जून नंतरच्या स्थितीला सामोरं जाण्याची पार्श्वभूमी ते आत्ताच तयार करतायत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येनं मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील त्या प्रत्येकाला मतदान करता येतं, त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका. सोशल मीडियावर अशी पोस्ट फडणवीसांनी केली. निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वाद रंगल्याचं बघायला मिळालं. तरी अनेक ठिकाणी संथगतीनं मतदान झाल्याचं नाकारून चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.